हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद मी रेखावीरा जयसिंग जाधव सांगली उपासना केंद्र दोन हजार चौदापासून मी बापूंकडे आहे आणि एका पेशंटकडनं मला बापू कळाले मी दवाखान्यात थिएटर असिस्टंट म्हणून थिएटरला इन्चार्ज म्हणून काम करायचे आणि त्यावेळेला बापू मला फक्त कळाले होते म्हणजे फक्त मी पाच रुपयाचं उपासना पुस्तिका घेऊन बापूंना ओळखत होते इतकीच फक्त ओळख होती आणि त्याच्यानंतर मग दर दर रविवारी मला सुट्टी असेल तसं मी बापूंची उपा उपासना करायची पुस्तकचं वाचन करायची वगैरे संध्याकाळी दवाकण्यात आलं पण एक क्षण असा आला की माझ्या आयुष्यात की मी थेटरला उभास राहू शकणार नाही अशी कंडिशन झाली माझी पायाला सूज यायला लागली म्हणून मला काम सोडावं लागलं त्यामुळं त्या दुसऱ्या दिवसापासून मला आता मी कु माझी माझी डिपेंडंट मी फक्त स्वतःवरच होते आणि कु कुणाचा आधार नव्हता आईवडिलांचा नव्हता मिस्टरांचा नव्हता डायव्हर्स झालेला होता आणि मुलं लहान होती त्यांचं शिक्षण या अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी मी ते रात्री घरी गेले आणि आता मला जॉब सोडायला सांगितला होता की तुम्हाला उभं राहता येणार नाही थेटरला असिस्ट करायला म्हणून मग तेव्हा रात्री मी बापूंच्या समोर उभी राहिले खिडकीत ते छोटंसं उपासना पुस्तक ठेवलं होतं आणि त्या फोटोलाच बापूंच्या फक्त मी म्हटलं की बापू राह्या की आता उद्यापासून माझ्या जीवनात अंधकारच आहे सगळा की मी काय करणार उद्यापासून मी मुलांना कसं सांभाळणार घरपाडं कसं देणार या सगळ्या गोष्टी फक्त मी हे क्षण म्हटलं की बापू आता मी सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे मला बाकी मा काही माहीत नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगते सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मिस्टरांचा मला माझ्या मुलाला फोन आला की तुझ्या आईला सांग की आता इथून पुढे काय तुला जॉब करायची गरज नाही आहे तुझा सगळा खर्च काय असेल ते मी भागवतो की म्हणजे एका क्षणात चित्र पालटवलं बापूने की माझं म्हणजे की बा आपल्या त्रिविक्रमाची वचनं आहेत ना तुमचे ब प्रारब्ध बदलीन तोडीनो अथवा घालीनं बांध तशा पद्धतीने बापूंनी माझं संपूर्ण प्रारब्धच न तो तोड़, पूर्ण तोडून ते बदलून त्याला बांध घातला आणि बांध घालून एक नवीन जीवनाला सुरुवात करून दिली मला आणि ते मला तेव्हा मग सांभाळायला लागले ला मिस्टर डॉक्टर जवळजवळ ही घटना दोन हजार चौदाला झाली आणि त्याच्या आधी दोन हजारमध्ये माझा घटस्फोट झाला होता म्हणजे इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या मिस्टरनी कधीही चौकशी केली नव्हती आमची किंवा काय केलं नव्हतं आमच्यासाठी आणि इतक्या कालावधीमध्ये हो इतक्या त्रास खडतर जीवनामध्ये फक्त बापू आल्यामुळे जीवनात ही घटना घडली होती आणि बापूंच्यामुळं मला आज ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि असंच जीवन चाललं होतं मग जसं माझा बापूंवर विश्वास दृढ व्हायला लागला तशा माझ्या जीवनात आणखीनही गोष्टी घडा लागल्या की बापू माझ्याकडनं सेवा भक्ती पण करून घेत होते मला शिरोळ उपासना केंद्राचं तिकडे पाठवलं होतं कोऑर्डिनेटर करून म्हणून आणि तिकडच्या उपासना सेंटर चालू करायला सांगितले होते तिकडं मग पाच सहा उपासना केंद्र बापूंच्या कृपेने सुरू झाले तर तिथं पण मला एक सुंदर अनुभव आला छोटी मुलगी होती रिया म्हणून तिला मैस तिच्या पाठीमागे लागली होती मारायला आणि तिला अगदी छोटी पाच सहा वर्षाची आणि तिला म्हैस मारायला लागली म्हणून बाजूचे लोक सगळे घाबरले होते सगळे सगळे धावत सुटले होते ती म्हैस मागे आणि ही मुलगी पुढे अशी इतकं घटना घडत होती तर त्यामुळे मुलीला त्या विचारलं की अगं तू एकदम घाबरून थांबलीस एका जागी आणि त्या मैसीनं तुला मारलंसुद्धा नाही काय झालं गं तर ती म्हटली बापू काठी घेऊन उभे हो होते म्हणजे हा आपला बापू काय करतो बघा लहान लहान मुलांनासुद्धा ते फक्त दुसरं काय करत नाहीत लहान मुलं काही चॉकलेट घेतलं की बापूंना देतात बापू तुम्ही चॉकलेट खावा बापू उदी लावूया उदी खातात बापूंची आणि इतकं म्हणजे फक्त एवढंसं प्र प्रेम फक्त बापूचं पण आभाळा एवढं बापू आपल्यावर प्रेम करतो आणि अशीच आणखीन एक घटना अजून एक सांगायचे मला की मी उपासना केंद्रावर गेले होते क ए आकीवाडच्या तिकडे दतवाड वगैरे तिकडच्या गावामध्ये तर तिथं उपासना सेंटरला दानवाड म्हणून एक उपासना केंद्र आहे तिथले बाईकडे मी सुरुवातीला गेले माझी काही ओळख नव्हती मी तिला फक्त सांगितलं असं असं मला माझ्या सद्गुरूंचा अनुभव संकीर्तन करायचं आहे आणि त्यावेळेला मी तिला सांगितलं बापूंची माहिती उदीची माहिती सांगितली आणि तिला थोडी उदी दिली त्या दिवशी मी येताना माहिती सांगितली आणि मी म्हटलं की आता मी पुढच्या गुरुवारी येते त्यांनी सांगितलं की आम्ही चार पाच बायकांना बोलवतो आणि तुम्ही हीच माहिती आमच्या सगळ्या इथल्या बायकांना शेजारच्यांना सांगा वगैरे ठीक आहे म्हटलं मी गुरुवारी येते पुढच्या आणि मी पुढच्या गुरुवारी गेले तर त्या दिवशी त्या बाईनं उदी त्या त्या दिवशी मी त्या बाईला उदी देऊन गेले होते की उदीचं सगळं महत्त्व सांगितलं होतं तिला की उदी काय करू शकते म्हणून उदी म्हणजे साक्षात बापूराय आहे आणि मग तिला उदी दिल्यानंतर तिनं त्या दिवशी सकाळी मी गुरुवारी गेले पुढच्या त्यावेळेला गेल्यानंतर तिने एक कप भरून ग्लास भरून दूध घेऊन आली मला आणि बापूंच्याच फोटोसमोर ठेवली दूध आणि मलाही दूध प्यायला दिलं मी म्हटलं ओ बहिणी एवढं दूध यायची काही गरज नाही आम्हाला काही नको आहे आम्ही फक्त अनुभव संकीर्तन करणार आहे तर ती म्हटली की तुम्हाला दूध का दिलं मी तुम्हाला सांगते म्हटली मला फार मोठा अनुभव आला म्हटली माझी गाय जी होती ना ती सहा महिने दूध देत नव्हती आणि तुम्ही दिलेली उदी मी गाईला चारली आणि माझ्या गाईनं उद्या क तुम्ही गेलात त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दूध द्यायला चालू केलं हा मोठा अनुभव तिला आला होता की उदीचा महिमा काय आहे तो तिला कळाला तेव्हापासून ते लोक पण बापू वक्ती करायला लागले हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समित